मित्रांनो, आयटीआयचे ऍडमिशन सुरू झालेले, तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मोबाईलद्वारे आयटीआयचा ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड माहिती देणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मुलं काय करत असतात, थोडका मोडका व्हिडिओ पाहून घेता, फॉर्म भरून घेता आणि कुठेतरी चूक झाली म्हणजे मला विचारत असता की सर इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता आम्ही काय करायचं। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून चूक होणार नाही, आणि चूक झाली, फॉर्म एकदा का सबमिट झाला तर फॉर्म नंतर एडिट करता येत नसतो हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होणार नाही। आणि माझ्या या युट्यूब चॅनलवरती मी सुरुवातीपासून म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात आयटीआयला ऍडमिशन घेण्यासाठी, त्यानंतर फॉर्म मोबाईलद्वारे कसा भरायचा, मेरिट लिस्ट कशी पाहायची, मेरिट लिस्ट साठी कसं अप्लाय करायचं, ए टू झेड व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी मी टाकत असतो। त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून आयटीआयचे तसेच या डिजिटल युगातील सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्स करा, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि माझ्याशी सविस्तर बोलण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला भेटू शकता, माझा इंस्टाग्राम आयडी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्की देत असतो। आणि हा आयटीआयचा फॉर्म मोबाईलद्वारे कसा भरायचा ती संपूर्ण माहिती आपण पाहूया। त्याच्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करायचंय आणि पुढची माहिती आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहूया। गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर सर्च बार मध्ये आयटीआय ऍडमिशन असं सर्च करायचंय। सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसेल तुम्हाला इथे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा इथे तीन रेषा दिसत आहे, याच्यावरती क्लिक करून कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचं आहे, तर इथे विचारलं जात आहे तुम्ही 10वीची परीक्षा महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून दिली आहे का। तर महाराष्ट्रातील मुलं आहेत त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधूनच देतात, तर इथे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि अदर बोर्डमधील असाल तुम्ही तर खाली क्लिक करायचं आहे, पण इथे वरतीच क्लिक करतोय मी। त्यानंतर इथे तुमचा जो सीट नंबर असतो 10वीचा, तर तो टाकायचा आहे व्यवस्थितपणे, चुकू द्यायचा नाही आहे कारण ती माहिती व्हेरीफाय होत असते। त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही 10वीला होता ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर कोणत्या महिन्यात दिलेली आहे ते महिना सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे तर तुमची जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर बघा तुमची सर्व माहिती इथे येणार आहे, अशी माहिती आली म्हणजे समजायचं तुमची माहिती व्यवस्थितपणे तुम्ही टाकलेली आहे। त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि जर का नाही आली म्हणजे समजून घ्यायचं की तुमची माहिती ऑनलाईन नाही आहे, 2018 पूर्वीचा जर तुम्ही पास झाला असाल 10वी तर ही माहिती तुमची येणार नाही ॲटोमॅटिक। त्यानंतर बघा नाव आलेलं आहे ॲटोमॅटिक, त्यानंतर रिझल्ट आलेला आहे, तर इथे कॅन्डिडेटची डिटेल टाकायची आहे, तर कॅन्डिडेटचं नाव इथे टाकायचं आहे जे मार्कशीटवरती असतं ते, नाहीतर आता 10वीचा रिझल्ट लागला आहे तर तिथे 10वीच्या रिझल्टमध्ये जे नाव असेल तर ते नाव व्यवस्थितपणे इथे टाकायचं आहे, स्पेलिंग चुकू द्यायची नाहीतर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल। त्यानंतर इथे लास्ट नेम टाकायचं आहे, तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे व्हेरीफायचा ऑप्शन येईल, व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल त्याच्यावरती OTP येईल, तर तो OTP इथे तुम्ही टाकायचा आहे। OTP आल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे, तर बघा सक्सेसफुली व्हेरिफिकेशन इथे आलेलं आहे। त्यानंतर तुमचा जो ईमेल ID असेल तर तो इथे टाकायचा आहे व्यवस्थितपणे, त्याची पण स्पेलिंग वगैरे चुकू द्यायची नाही आहे। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅपचा कोड इथे टाकायचा आहे व्यवस्थितपणे, कॅपचा कोड टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे, तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। काढल्यानंतर इथून हा ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे, कॉपी केल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर पेस्ट करून द्यायचा आहे, त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड टाकला असेल तर तो पासवर्ड तुम्ही इथे टाकायचा आहे। टाकल्यानंतर परत कॅपचा कोड तुम्हाला इथे दिसेल, कॅपचा कोड व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, कंटाळा करायचा नाही आहे, आणि तुम्ही जर का कंटाळा केला आणि कुठेतरी काही प्रॉब्लेम झाला
तर तुम्ही परत कमेंट करून मला विचारता की हा प्रॉब्लेम झाला. त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आणि जर अडचण येत असेल तर फॉर्म सबमिट करण्याआधी मला विचारा तुम्ही, मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा इथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला एकूण 8 स्टेप फॉलो करायचे आहेत. पहिल्या स्टेपवरती आपण आहोत आता. तर इथे बाकीची माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे लिंक सिलेक्ट करायचं आहे. लिंक सिलेक्ट केल्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट झालेली आहे. रिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी काय आहे तुमची ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमची जात जी आहे तर ती इथे सिलेक्ट करायची आहे तुम्ही. त्यानंतर इथे बघा डू यू बिलॉंग ऑन नॉन क्रिमिलेअर असा ऑप्शन दिसतोय. तर इथे एस करायचं आहे. आणि नॉन क्रिमिलेअर नसेल तुमच्याकडे तर ते काढायला टाकायचं आहे. नो करायचं नाही आहे, नाही तर तुम्हाला ॲडमिशन घेत असताना प्रॉब्लेम येईल. त्यानंतर तुमचं जे उत्पन्न आहे तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण सेकंड स्टेपवरती आलो आहे इथे. त्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे. तर ॲड्रेस टाकत असताना बघा इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे पिनकोड जर का चुकीचा आला तर तो पिनकोड तुम्ही इथे नवीन टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर परत नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण थर्ड स्टेपवरती आलो. तर इथे पॅरेंटची जी डिटेल आहे तर ती टाकायची आहे. तुम्ही अनाथ आहात का असाल तरी येस करायचं आहे. तुम्हाला खालची डिटेल भरावी लागेल, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्या पाल्याची माहिती तुम्हाला माहिती आहे का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर बघा फर्स्ट नेम इथे तुमच्या वडिलांचं पहिलं नाव, तुमच्या आईचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या आईचं लास्ट नेम आणि तुमच्या वडिलांचं लास्ट नेम इथे टाकायचं आहे. त्यांचा व्यवसाय काय आहे, तर ते कोणत्या राज्यात राहतात इथे माहिती आलेली आहे. परत त्यांचं वार्षिक उत्पन्न काय आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण चौथ्या स्टेपवरती आलो आहोत. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, इथे लक्ष द्यायचं आहे. तर आरक्षण श्रेणीत संबंधित तुम्ही आहात का, असाल तर येस, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे बघा तुम्ही अपंग असाल तर येस करायचं आहे. किती पर्सेंट ते टाकायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इंटरमिडिएट चित्रकलेची परीक्षा दिली आहे का, तुमच्याकडे दोघी सर्टिफिकेट असतील तर येस करायचं आहे, नसतील तर नो करायचं आहे. सिंगल असेल तरी येस करायचं नाही आहे. ते स्पोर्ट कॅटेगरी, तुम्ही काही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही सर्टिफिकेट किंवा स्टेट लेवलला गेले आहात का, असाल तर इथे बघा ऑप्शन येतात डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल. तर त्याचं माहिती तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्याने तुमचे टक्के हे वाढत असतात. परंतु जर नसाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही वसतिगृहात राहत असाल आणि मग तुम्ही दहावीची परीक्षा पास केलेली आहे तर इथे येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. परत आपण पाचव्या स्टेपवरती आलो आहे. पाचव्या स्टेपमध्ये तुमच्या शाळेबद्दलची माहिती द्यायची आहे. तर तुमची शाळा महाराष्ट्रातली होती का महाराष्ट्र बाहेरील तसं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या शाळेचा जो जिल्हा आहे तर तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर शाळेचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कोणत्या गावात तुमची शाळा होती तर ते गाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात का, तर येस करायचं आहे. इथे तुम्हाला दहावीला असताना टेक्निकल सब्जेक्ट होता का, असाल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का, असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. तर इथे लक्षपूर्वक बघा, आता मार्क्स आपल्याला भरायचे आहेत. तर मार्क्स भरत असताना काळजीपूर्वक इथे मार्क्स तुम्ही टाकायचे आहेत. तर इथे बघा तुम्ही बाजूला ड्रॅग करू शकता. व्यवस्थितपणे तुमचे हे मार्क्स टाकायचे आहेत. आणि तुमची डिटेल ही व्हेरीफाय झालेली आहे आधी. बघा मी तुम्हाला सीट नंबर टाकायला लावला होता तेव्हा इथे मार्क्स टाकायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. आणि ज्यांची डिटेल व्हेरीफाय होत नसेल तर त्यांना इथे मार्क्स टाकावे लागतील. बघा इथे एकूण गुण म्हणजे 100 पैकी 100 इथे टाकायचे आहेत. त्यानंतर 100 पैकी किती मिळाले तुम्हाला ती माहिती टाकायची आहे. त्यानंतर बघा इथे तुम्ही जर काही सिलेक्ट केलं असेल एक्स्ट्रा टेक्निकल किंवा इंटरमिडिएट एक्झाम तर ते मार्क्ससुद्धा इथे दाखवले जातात. त्यानंतर तुम्हाला किती टक्के आहेत ती माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही
दहावी उत्तीर्ण आहात किंवा दहावीपेक्षा अजून काही शिक्षण केलं असेल तर ती माहिती इथे द्यायची आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण 6व्या स्टेपवरती आलो आहोत. तर इथे बघा, तुम्ही आधी आय टी आय केला आहे का? आय टी आय जर अजून केला असेल आणि परत नवीन ट्रेडसाठी अप्लाय करताय तर इथे येस करून इथे कोणत्या वर्षी होते, कोणत्या शाळेत होते ही माहिती इथे द्यायची. आणि जर का फर्स्ट टाईम असेल 10वीनंतर तर इथे नोवरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघा 7व्या स्टेपवरती आपण आलो आहोत. त्यानंतर तुमचा होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर तो इथे तुमचा ॲटोमॅटिक येणार आहे, फक्त सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला. त्यानंतर खाली अक्सेप्ट बटनावरती क्लिक करून आता आपल्याला पेमेंट करायची. आता ही शेवटची स्टेप आहे आपली, मेक बटनावर क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवरती. त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला डेबिट कार्डने पेमेंट करायची हे लक्षात ठेवा. यू पी आय वगैरे वॉलेट वगैरे वापरायचं नाही. इथे मी डेबिट कार्ड इथे सिलेक्ट करतोय. डेबिट कार्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे माहितीही टाकायची आहे तुमची आणि पे बटनावरती क्लिक करायचं आहे. पे बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला 100 रुपये फी ही पे करायची आहे. त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकावा लागेल. तर बघा, मी ओ टी पी टाकला आहे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जी पेमेंट आहे तर इथे सक्सेसफुली होणार आहे. थोडा वेट करायचा आहे. तर बघा, इथे पेमेंट झालेली आहे. तर इथे स्क्रीनशॉट एक काढून घ्यायचा आहे. त्यानंतर डाउनलोड बटनावरती क्लिक करून जी तुमची रिसिप्ट आहे तर ती डाउनलोड करून घ्यायची आहे. तर बघा, डाउनलोड ही झालेली आहे. डाउनलोड झाल्यानंतर बॅक जायचं आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, शेवटची स्टेप आहे तुमची, आता लास्ट स्टेप. इथे पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता शेवटची स्टेप आहे आपली. तर इथे खाली बघा, जनरेट पी डी एफ अँड सेव इंग्लिशमध्ये, परत जनरेट पी डी एफ अँड सेव मराठीमध्ये, दोघी पी डी एफ इथे आहेत. तर हा फॉर्म तुम्ही सेव्ह करून घ्यायचा आहे. मी आधी याला इंग्लिशमध्ये डाउनलोड करून घेतो. तर ही शेवटची स्टेप होती मित्रांनो आपली. आता यानंतर आता मेरिट लिस्टसाठी ऑप्शन आपण कसे सिलेक्ट करायचे तर त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे मी. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढच्या येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल तर सबमिट करण्यापूर्वी मला कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर इथे मराठीमधली जी पी डी एफ आहे तर तीसुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करून घ्यायची. आणि इथे जो तुमचा फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला तुमची जी पेमेंट केलेली आहे तर ती पावती अजून परत एकदा डाउनलोड करायची असेल तर बघा, डाउनलोड फी रिसिप्ट असा ऑप्शन दिलेला आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. पासवर्ड विसरला असाल तर चेंज पासवर्डवरती क्लिक करून पासवर्ड चेंज करू शकता. आणि याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तोसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाणार आहे. तर मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.